नमस्कार, आम्ही कास्तकारमध्ये तुमचा सर्वांचा स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा आणि येत्या 24 तासासाठीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज, ज्यामध्ये दिनांक 30 जूनला मध्यरात्रीच्या सुमारास कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे व 1 जुलैला राज्यात कसं वातावरण राहील हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पाहूया आजचा अंदाज. तर त्यामध्ये आज जर आपण बघितलं, दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आपल्याला विदर्भातील गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, तुमसेर, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. सोबतच कोंढाळी, वर्धा, पुलगाव, काटोल, त्यानंतर आष्टी, वरुड, मोर्शी तसेच मोजरीच्या सुद्धा काही भागात पावसाचा अंदाज राहील. अमरावती जिल्ह्यातीलच इकडे जर भाग बघितला तर चिखलदरा आणि लगतच्या भागातसुद्धा आपल्याला शक्यता आहे. तर प्रामुख्याने विदर्भातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. मराठवाडा आणि लगतच्या भागामध्ये नांदेड, बसमत, पूर्णा, त्यानंतर देगलूर, कंधार या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस राहणार आहे. तर परभणी, गंगाखेड आणि पाथरीच्या काही भागामध्ये हा जोर जरा कमी राहील. तर माजलगाव आणि लगतच्या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता जरा कमी आहे. त्यासोबत अंबड, त्यानंतर औरंगाबाद, फलटण, जालना, देऊळगाव राजा या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील. सोबतच मित्रांनो, इकडे जिंतूर आणि लोणारचा परिसर, रिसोडचा काही भाग या परिसरातसुद्धा पावसाचा अंदाज आहे. आणि जर इकडे आपण बघितलं तर जो काही मूर्तिजापूर, मंगरुळपीर, त्यानंतर सावदा हा परिसर आहे, जळगाव, एरंडोल, पारोडा, त्यासोबत पाचरा या परिसरातसुद्धा हलक्या सरींची शक्यता व विजांचा कडकडाट राहण्याचा अंदाज आहे. अमळनेर, चोपडा, सोबतच धुळे, नंदुरबार आणि जो काही मालेगावचा भाग आहे, मनमाड आहे, खामगाव आहे या परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या सरी राहण्याची शक्यता राहील. तर मित्रांनो, साक्री आणि लगतच्या भागामध्ये विजांचा कडकडाट राहील, मात्र पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. या व्यतिरिक्त पुणे विभाग आणि लगतच्या भागात बघितलं तर प्रामुख्याने नाशिक, सिन्नर, त्यानंतर संगमेश्वर हा भाग कोरडा राहील. तर शेतकरी मित्रांनो, इकडे आपण बघितलं तर जो काही घोडेगावचा परिसर आहे, नंतर इकडे कोकणामध्ये जो परिसर आहे, वाडा, इगतपुरी, जवाहर या परिसरात हलक्या सरी राहतील, मध्यम किंवा जोरदार पाऊस नसणार आहे. वसई विरार, पालघर, ठाणे, डहाणू, सापुतारा या परिसरातसुद्धा हलक्या सरींची शक्यता ही निर्माण होत आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण बघूया इकडे पश्चिम महाराष्ट्र, माफ करा, उत्तर महाराष्ट्रामध्ये. तर उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने नंदुरबार शहर आणि लगतचा भाग हा कोरडा राहील, परंतु जो काही आजूबाजूचा भाग आहे त्यामध्ये तळोदा, त्यानंतर जो काही लगतचा परिसर आहे त्या ठिकाणी मात्र हलक्या सरी ह्या येण्याचा अंदाज राहील. प्रामुख्याने आपल्याला सोलापूर, लातूर, त्यानंतर सांगली या परिसरात पावसात उघडीप ही बघायला मिळत आहे. इकडे श्रीगोंदा, कर्जत, दौंड, बारामती या परिसरात हलक्या सरी राहतील, तर पुणे, चाकणमध्ये हा पावसाचा जोर कमी राहील. लवासा, गोडेगाव, त्यानंतर दिवेगर, रोहा या परिसरामध्ये आणि नेरळ, पनवेल, अलिबागच्या सुद्धा काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, दापोली, त्यानंतर खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गुहागर आणि जो काही कणकेश्वरचा परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरी येण्याचा अंदाज राहील. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने भाग कोणता कोरडा आहे हा तुम्ही पाहतात. घाटमाथ्याचा जो परिसर आहे, ज्यामध्ये आपल्याला चांचणा, पंढरपूर, सोलापूर, त्यानंतर अक्कलकोट, आळंदा, उमरगा तसेच कुर्डवाडी आणि कळंब, बीडचा काही परिसर या ठिकाणी पावसात उघडीप बघायला मिळेल. बीड आणि लगतच्या भागात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी ह्या क्वचितच येऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास एकंदरीत उत्तर महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम पाऊस आणि त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहूया रात्री 8 ते 9 सुमारास राज्यात कसं वातावरण आहे. तर तुम्ही पाहू शकता की रात्री 9 सुमारास राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा जोर हा कमी झालेला असेल. आपल्याला चिखली, जालना, त्यानंतर पैठणचा काही परिसर, माजलगाव, बीड आणि जो काही परळीचा भाग आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या सरी ह्या येण्याचा अंदाज राहील. या व्यतिरिक्त आपल्याला विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा जोर कमी झालेला दिसून येत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने कोकणातसुद्धा हलक्या सरींची शक्यता राहील, तीसुद्धा अगदी तुरळक ठिकाणी.
त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास बघितलं तर तुम्ही पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्र हा कोरडा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात आपल्याला उघडे बघायला मिळण्याचे दाट संकेत ही मध्यरात्रीच्या सुमारास निर्माण होत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज सायंकाळी आणि मध्यरात्रीपर्यंत पावसाचा अंदाज राहील. त्यानंतर येत्या 24 तासाचा अंदाज पाहूया, म्हणजे 1 जुलैचा. तर 1 जुलैला 8 ते 10 दरम्यान हा पावसाचा जोर अतिशय कमी राहील. पावसात खंड प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु सायंकाळी 6 वाजता आणि त्यालगतच्या भागामध्ये आपल्याला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या सरींची शक्यता राहील. विदर्भामध्ये 1 ते 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील. या व्यतिरिक्त सकाळी 6 ते दुपारी 3 वाजतापर्यंत राज्यामध्ये पावसात खंड हा बघायला मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आज आणि येत्या 24 तासामध्ये राज्यातील वातावरण राहणार आहे. तुम्हाला अजून पुढील अंदाज कोणत्या भागासाठी पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा व दैनिक बाजारभाव, हवामान अंदाज आणि शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. किसान भाइयों, अब कृषि के क्षेत्र में अपडेट रहना हुआ आसान. मंडी भाव, मौसम पूर्वानुमान और कृषि जानकारी एवं वीडियो सीधे अपने मोबाइल पर प्राप्त करें. प्ले स्टोर से अभी डाउनलोड करें आम ही कास्तकार एप्लीकेशन और स्मार्ट किसान बने. लिंक डिस्क्रिप्शन में है.